नमस्कार अश्विनीज इंडियन क्विझिंग चॅनलमध्ये मी अश्विनी तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांबर भात ही रेसिपी बघणार आहोत अतिशय चविष्ट होतं आहे सांबर तुम्हाला रात्रीच्या जेवणाला काहीतरी हलकं फुलकं खायचं असेल पण भरपूर एनर्जी देणारं खायचं असेल तर तुम्ही भाज्या टाकून अशी डाळ बनवा आणि भाताबरोबर खा एकदम पोटभरीचंही जेवण होतं आणि खूप हेल्दी रेसिपी बघा तुम्ही डाळ किती मस्त झालेली आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीनं नक्की ही डाळ करून बघा आणि भाताबरोबर खा बघा अगदीच मस्त लागते आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चला आता रेसिपी सुरू करूया इथे बघा डाळी घेतलेल्या आहेत मी तुरीची डाळ एक वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी आणि मसूरची डाळ अर्धी वाटी घेतलेली आहे भाज्यांमध्ये आपण बघूया वांग घेतलेलं आहे एक दुधी भोपळा घेतलेला आहे अर्धा लाल भोपळासुद्धा घेतलेला आहे थोडासा हिरव्या मिरच्या दोन ते तीन घेतलेल्या आहेत एक बटाटा घेतलेला आहे साल काढून एक कांदाही लागणार आहे आपल्याला एक गड्डी लसूण सोलून घेणार आहे मी आणि एक टोमॅटो घेतलेला आहे सर्वात आधी आपण या डाळी भांड्यामध्ये काढून घेऊया एक छोटी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे त्याच वाटीनी माप घ्यायचं आहे अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी मसूर डाळ आता सर्व भाज्याही मी चिरून घेतलेल्या आहेत त्याही आपण याच्यामध्ये टाकूया दुधी भोपळा लाल भोपळा वांग बटाटा कांदा टोमॅटो असं सगळं मी चिरून घेतलेलं आहे तेही आपण डाळीबरोबर धुवून घेणार आहोत दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपल्याला ही डाळ दाड़। डाळीमध्ये भरपूर स्टार्च असते म्हणून डाळ अगदी स्वच्छ धुवून घ्यायची म्हणजे ती पचायलासुद्धा हलकी होते ॲसिडिटी वगैरे होत नाही म्हणून डाळीचे स्टार्च पूर्ण काढून टाकायचे अशी आपल्याला ही डाळ धुवून घ्यायची आहे डाळ आणि भाज्या स्वच्छ धुवून झालेल्या आहेत आता आपण याच्यामध्ये पाणी टाकूया मी तीन वाटी पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये म्हणजे आपण जर सगळ्या डाळी मिक्स केल्या तर एक वाटी डाळ होईल त्याला आपण तीन वाटी पाणी टाकलेलं आहे आता हा डबा आपण कुकरमध्ये ठेवूया आणि कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेऊया म्हणजे डाळ अगदी मऊ शिजेल कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेतलेल्या होत्या मी आणि कुकर गार झाल्यानंतर उघडून आपण बघूया डाळ शिजली आहे का ते आणि तुम्ही बघू शकता डाळ अगदी मऊ शिजलेली आहे अशा पद्धतीनं आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे अगदी मऊ डाळ तर शिजून तयार झालेली आहे आता आपण याला फोडणी देऊन घेऊया यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपण दोन चमचे तेल टाकून घेऊया तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकूया आता जिरेही टाकूया एक चमचा थोडासा कडीपत्ताही टाकणार आहे मी आता एक तमालपत्रही आपण याच्यामध्ये टाकूया आणि अर्धा टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे तोही याच्यामध्ये टाकूया टोमॅटो तेलामध्ये छान असा परतून घेऊया एक टोमॅटो आपण डाळ शिजवतानाही वापरलेला आहे आणि अर्धा टोमॅटो मी असा परतून घेणार आहे आता आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर याचं वाटण मी तयार केलेलं आहे तेही याच्यामध्ये ॲड करूया चार ते पाच पाकळ्या लसूण अर्धा इंच आलं थोडीशी कोथिंबीर आणि खोबऱ्याचा एक लहानसा तुकडा असं मी मिक्सरमध्ये पाणी न टाकता वाटून घेतलेलं आहे ते वाटण आपण तेलामध्ये छान असं परतून घेऊया दहा ते बारा सेकंद परतायचं आहे की लगेचच याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे कारण खोबरं हे लगेचच जळतं ते जळू नये म्हणून एकदम तीन ते चार चमचे पाणी टाकलेलं आहे मी आणि याच्यामध्ये हा मसाला आपण छान असा परतून घेऊया पाण्यामध्ये हा मसाला छान शिजला की आपण याच्यामध्ये तिखट मसाले टाकूया अर्धा चमचा हळद टाकते आहे मी चिमूटभर हिंगही टाकूया लाल मिरची पावडर मी एक चमचा टाकणार आहे आणि सांबर मसाला आपण दोन चमचे टाकूया आता हे मसाले परतून घेऊया कोरडे मसाले हे लगेचच जातात त्यामुळे अर्धा मिनिटभर परतायचे की नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं जास्त नाही अर्धे वाटी पाणी टाकणार आहे मी या पाण्यामध्ये आपण हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे चार ते पाच मिनिट हा मसाला छान आपण शिजवून घेऊया आता बघा मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आणि खूप छान सुगंध येतो आहे अगदी मस्त सुगंध येतो आहे मसाला छान शिजलेला आहे आता आपण याच्यामध्ये डाळ टाकूया आपण भाज्या टाकून डाळ शिजवलेली आहे मस्त शिजले आहे डाळ बघू शकता तुम्ही डाळ छान शिजवून घ्यायची म्हणजे अगदी मस्त एकजीव होते वरण आता तुम्हाला जेवढं वरण पातळ करायचं असेल ना तेवढं पाणी तुम्ही टाकून घ्या घट्ट पातळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार करून घ्या मी थोडीशी घट्टच डाळ ठेवणार आहे कारण यात डाळ कमी आहे भाज्या भरपूर आहेत जर डाळ जास्त असेल तर आपण पातळ करून घ्यायचं पण भाज्या जास्त आहे त्यामुळे गरज नाही आहे डाळ जास्त पातळ करायची आता मीठ टाकलेलं आहे मी आणि बारीक चिरलेली कोथिंबीरही टाकलेली आहे आता हे वरण आपण उकळू देऊया आता सहा ते सात मिनिटे छान असं उकळून घ्यायचा आहे आणि बघा तुम्ही डाळ उकळलेली आहे अगदी मस्त भाज्यांचं वरण किंवा सांबर हे तयार झालेलं आहे गरमागरम भाताबरोबर हे गरमागरम सांबर खायचं अप्रतिम चविष्ट लागतं तुम्ही नक्की या पद्धतीनं करून बघा आणि कलरही बघा किती सुंदर आलेला आहे आणि भरपूर भाज्या आहेत याच्यामध्ये आणि डाळ म्हणजे काय भरपूर प्रोटीनयुक्त असते तीनही डाळी आपण वापरलेल्या आहेत त्यामुळे खूपच पौष्टिक आहे ही डाळ खायला तर बघा किती मस्त झालेली आहे अगदी एकजीव डाळ झालेली आहे आणि ही अगदी प्रमाणात शिजलेल्या आहेत तुम्ही एकदा तरी या पद्धतीने ही डाळ नक्की करून बघा अगदी भन्नाट लागते आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद